मी श्वेता आरस, काटाळे येथील वीटभट्टीवर काम करणाऱ्या कामगारांच्या 3 वर्षीय कोरोना बाधित मुलीच्या संपर्कात आल्याने काही जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्या वीटभट्टी कामगारास कामाच्या ठिकाणीच ठेवून न घेतल्याप्रकरणी तसेच संबंधित बाब प्रशासनाला न कळवल्याप्रकरणी वीटभट्टी मालका विरुद्धात मोनर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कोरोना बाधित मुलीच्या आई वडिलांना बळजबरीने त्यांच्या घरी जाण्यास भाग पाडले आणि कोरोनाचा संसर्ग होण्यास मदत होणारे कृत्य केल्याचा आरोप ठेवण्यात आलाय. दरम्यान कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून संपूर्ण देश लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी जिल्हाधिकारी कैलास शिंदे यांनी पालघर जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी त्यांनी कामाच्या ठिकाणी असणाऱ्या व्यक्तींना जेथे आहेत त्याच ठिकाणी थांबण्याचा आदेश दिला होता. तसेच ज्या उद्योगांमध्ये कामगार काम करत आहेत त्या उद्योगांना मालकांना त्यांच्या राहण्याची आणि खाण्यापिण्याची सोय करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे वीटभट्टी मालकाने त्या कामगार दाम्पत्यास आणि मुलीस कामाच्या ठिकाणी ठेवून तिच्या आजाराबाबत प्रशासनास कळवणे गरजेचे होते असे फिर्यादीने म्हटले. मोनर पोलीस ठाण्यात या प्रकरणी भादवी कलम 188, 269, 270, 271 सह आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 रोग नियंत्रण अधिनियम 1997 कलम 234 तसेच सह कोविड 19 उपाययोजना 2020 कलम 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा. नमस्कार.